रमंडली में वैद्य गोकुळ कोकाटे अगदी पुन्हा आपलं सहर्ष मनापासून स्वागत करीत आहो। हे जी तुम्ही बेल पाहताय, हा जो वेल आहे पिवळा आणि हिरवट असा एकदम सुशोभित, ह्या येलाला शिवलिंगीचा वेल म्हणतात। तुम्ही पाहू शकता की त्याचे फळं कसे आहेत, जसं टरबुजासारखी टरबूज असते तसं छोटंसं तसं फेल आहे, आणि त्याच्यामधून हे जे चिकट स्त्राव निघते हा चिकट स्त्राव ही मनुष्यासाठी वरदानच आहे। कारण कुठं जर जे विकत नाही मिळत ते आपल्याला निसर्गानं आणि निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला भेटूनच राहिलेलं आहे। आणि हा वेलाची लागवड जवळपास मी 10 ते 12 गुंठ्यामध्ये झाडाझुडपावर केलेली आहे। तर झाडाझुडपावर यासाठी केलेली आहे की जेणेकरून या वेलाचं बी आपल्याला पकडता आलं पाहिजे। आणि जसा पावसाळा संपल्यावर येतो, 10व्या महिन्यात याचं बी परिपूर्ण होते, आणि या वेलाचे सांगता जर झाली तर जे निसर्गाच्या समतोल जो माणसानं आता गमावणं लावलेला आहे आणि मनुष्यच याच्यासाठी कारणीभूत आहे, जे आताची किशोरवयीन मुलं आहेत त्यांचे लग्न वगैरे होतात आणि त्यांना अचानकपणे बंधत्व निर्माण होते, ज्या मुलींना बंधत्व निर्माण होते त्यांच्यासाठी हा रामबाण इलाज, ज्यांनाही संतान प्राप्ती हवी असते व जे गर्भाशयाचे विकार मूत्रासंबंधी विकार, तर त्याच्यासाठी एक नंबर याचा स्वरस जो आहे काम करतो। तर पहा अशा प्रकारे त्याची ओळख आहे, पाने बघून घ्या तुम्ही जवळ, आणि सदा नेहमी हा येल असाच हिरवा राहतो। वेलही असा खूप असा छान, कोणी कोणी जे शहरातील जे राहणारे लोक आहेत त्या यांना याचा आपल्या टेरेस्टवर शो म्हणूनही सुद्धा लागवड करतात, आणि याचे बीज आणि याचं नाव काय याला शिवलिंगी पडलं, कारण की याचं जे बीज आहे जसं आपलं शिवाचं लिंग असतो शिवलिंग पिंड असते, हुबेहूब त्याच प्रकारचं याच्या फळामधून पडलेलं जे बी असते ते हुबेहूब तसंच असते। पाहू शकता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवूनच राहिलो फोडल्यावर, हा असा चिकटस्राव, आणि याच्यापासून धातू निर्मिती मनुष्यास जेवढा स्त्रीला वशीभूत करतो तेवढंच माणसालाही धातूची पुष्टता करतो, आणि याच्यात अशी गुणधर्मता आहे की सप्तधातूची निर्मिती करणारा एकमेव हा वेल, आणि वनस्पतीमध्ये संजीवनीपेक्षा याला कमी समजू नका।